आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज दिनांक 28 जुलै रोजी दिवसभरात पंढरपूर शहर व ग्रामीण भागात 33 रुग्ण वाढलेले आहेत. आज एकूण 78 अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 45 निगेटिव्ह तर 33 पॉझिटिव्ह आलेले आहेत. यामध्ये फुलचिंचोळी तालुका पंढरपूर एक स्त्री, भटुंबरे तालुका पंढरपूर एक पुरुष, सरकोली तालुका पंढरपूर दोन पुरुष, नेपतगाव तालुका पंढरपूर एक पुरुष, शिरभावी तालुका सांगुरा एक पुरुष, नारायण चिंचोली तालुका पंढरपूर एक पुरुष एक स्त्री, बोहाळी तालुका पंढरपूर तीन पुरुष तीन स्त्रिया, तुंगत तालुका पंढरपूर एक पुरुष, चंद्रभागा घाट पंढरपूर एक स्त्री, करोळे तालुका पंढरपूर एक स्त्री, फुलचिंचोली तालुका पंढरपूर एक पुरुष, परदेशी नगर पंढरपूर दोन पुरुष, कवठेघर गल्ली पंढरपूर एक पुरुष एक स्त्री, घोंगडे गल्ली पंढरपूर एक पुरुष, महाद्वार शॉपिंग सेंटर कवठेकर दुकाना शेजारी पंढरपूर एक स्त्री, बंकट स्वामी मठाजवळ एक पुरुष, मनीषा नगर पंढरपूर एक पुरुष, शिंदे वस्ती अंकोली बुद्रुक तालुका माढा एक पुरुष, तिरंगानगर पंढरपूर एक पुरुष, शीतल शाह हॉस्पिटल जवळ पंढरपूर दोन पुरुष, काळा मारुती जवळ पंढरपूर एक स्त्री, सावता माळी मंदिर जवळ पंढरपूर दोन स्त्रिया, असे एकूण 33 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या ही 453 इतकी झाली असून 187 रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. 240 जणांवर उपचार सुरू असून आणखीन 195 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले यांनी दिली आहे. अयोध्या ज्वेलर्स, विश्वास नात्यांचा, शुद्ध सौंदर्याचा. सर्व दागिने हॉलमार्क म्हणजे सरकार मान्य शुद्धता असलेलं. माफक घडणावर सुबक व कमी वजनातील दागिने. सोने बदलीच्या वेळी वजनाला वजन, मोडीला कॅरेटनुसार दर. वधूवरांसाठी स्पेशल विवाह कलेक्शन, तेही अगदी आपल्या मनासारखे. नवदाम्पत्यांसाठी हिरकणी योजना आणि भक्ती सुवर्ण बचत योजना. अयोध्या ज्वेलर्स, स्टेशन रोड पंढरपूर.